टोल मुक्त महाराष्ट्राचं काय झालं असा सवाल मनसेध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला केलाय। प्रत्येक वेळेला म्हैसकर नावाच्या माणसाला टोलची कंत्राट मिळतात, तो कुणाचा लाडका आहे, टोलची प्रकरणं तरी काय आहेत असा सवाल त्यांनी केलाय। राज ठाकरेंच्या सरकारवरील टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय। तर राज ठाकरे यांनी भाषणाची दिशा बदलली, त्यांचा हा प्रयत्न असफल आहे अशी टीका त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पण त्याहीपेक्षा मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाने ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू हे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं एकदा भारतीय जनता पक्षाने पण सांगावं ना। ते जे प्रत्येक वेळेला जे काही टोल जे काही म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका, कोणाचा लाडका आहे हा म्हैसकर, हे टोलची प्रकरण तरी काय आहेत। शेवटी आता मला असं वाटतं की जी विरोधी पक्षामध्ये एक मोठी गॅप आहे, तीन पक्ष एकत्र आले याचा फायदा घेण्यासाठी आता हा भाषणाची जी दिशा आहे ती राज ठाकरे साहेबांनी बदलवली आहे। त्यांना असं वाटतं की ही जी काही व्हॅक्युम आहे, हे व्हॅक्युम मनसेच्या माध्यमातून आपल्याला भरता येईल का, यासाठी हा प्रयत्न आहे, हा असफल प्रयत्न आहे। तर यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादीसह भाजपवरही टीका केली। आधी 70 कोटींचे आरोप केले आणि त्यांच्यासोबतच युती करता असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावला। तर अजित पवार गट भाजपमध्ये सहभागी झाला आहे, लवकरच राष्ट्रवादीचा दुसरा गटही भाजपत दिसेल असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे आणि शरद पवारांवर सुद्धा निशाणा साधलाय। अजित पवार गटाच्या कार्यक्रमात आणि पोस्टरवर शरद पवारांचे फोटो दिसतात, यावरूनच तुम्ही समजून जा असंही राज ठाकरे म्हणाले। मला मी त्याशी आठवत ना तुम्हाला हे अजित पवार वगैरे पदवीधीवर झाले त्यावेळेला पहिल्या एका तासात मी एक ट्विट केलं होतं की पहिली टीम रवाना झाली म्हणून, बरोबर की नाही? तसंच होतंय की नाही सगळं? आजही होर्डिंग लागली आहेत ना, शरद पवारांचा फोटो आहे त्याच्यावरती, अजित पवारांचा फोटो आहे, बाई किती खोटं करायला काय मर्यादा आहेत की नाही? की आम्ही सांगणार की बाबा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आम्ही जेलमध्ये टाकणार आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही युत्या करणार। तर आधी 70 कोटींचे आरोप आणि नंतर त्यांच्याशीच युती असं म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधलेला आहे। पोस्टरवर शरद पवारांचे फोटो दिसतात, त्यावरूनच समजून जा एनसीपीचा एक गट सत्तेत सामील झाला आहे आणि दुसरा गटही लवकरच तिकडे दिसेल असं सूचक विधानही त्यांनी केलंय।